गली गेली फिनो मोहिमेचा महाराष्ट्रात विस्तार करण्यास सुरुवात झाली आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात फिनो बँकेचे 900 केंद्रे आहेत. अजून केंद्रे उभारण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती बँकेचे वरिष्ठ विभागीय प्रमुख हिमांशु मिश्रा यांनी दिली. फिनोने डिजिटल दृष्टिकोन स्वीकारला आहे. भौतिक दुकानं आणि डिजिटल मंच यांचं मिश्रण आहे. ज्या भागात बँका नाहीत किंवा बँकिंग सेवा कमी पोहोचली आहे अशा ठिकाणी बँकिंग सेवा आणखीन निकट आणण्याची योजना आहे. या भूमिकेचा एक भाग म्हणून आपल्या शेजारची किराणा दुकानं आणि मोबाईल दुरुस्तीची दुकानं फिनो बँकिंग केंद्र म्हणून काम करतात. मायक्रो ATM सारख्या साधनांनी ते सुसज्ज असतात. फिनोचे व्यावसायिक भागीदार भारत पेट्रोलियमचे आउटलेट्सही बँकिंग केंद्र म्हणून काम करतात अशी माहिती फिनो पेमेंट्स बँकचे वरिष्ठ विभागीय प्रमुख हिमांशु मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्रात विशेषतः ग्रामीण भागांमध्ये बँकिंग सेवेची उपलब्धता हे एक आव्हान राहिलं आहे. ही तफावत भरून काढण्यासाठी आम्ही गली गली फिनो ही मोहीम शहर आणि गावांमध्ये आणखीन दुर्गम भागात जाण्यासाठी सुरू केली आहे. सोलापूर जिल्ह्यात सध्या आमची 900 बँकिंग केंद्र असून मार्च 2020 पर्यंत आणखीन 300 केंद्रांची भर घालणार असून या कालावधीत सध्याच्या 26,000 केंद्रांवरून 30,000 केंद्र सुरू करून राज्यभरात फिनोनं बँक हे जाळं मजबूत करत असल्याचंही सांगितलं. नमस्कार जी, मैं हिमांशु मिश्रा, मैं सेल्स एंड डिस्ट्रीब्यूशन हेड हूँ फिनो पेमेंट्स बैंक के साथ. हमें बहुत ही खुशी हो रही है, मैं करीब 1.5 साल के बाद सोलापुर में आया हूँ. और जब हमने स्टार्ट किया था 2 साल पहले, हम करीब 100 मशीन्स के साथ काम कर रहे थे यहाँ पे. आज की डेट में हमारे 900 बैंकिंग पॉइंट्स हैं जहाँ पे लोगों को गली गली अपने गाँव में, अपनी तहसील में, अपनी मार्केट में बैंकिंग सुविधाएँ उनके डोर स्टेप पे मिल रही हैं. और हमारी कोशिश है कि आप लोगों के साथ मिलकर ये नंबर्स को हम 1200 तक लेके जाए इस फाइनेंशियल ईयर में, और अगले साल तक 2000 को भी ये क्रॉस करें, ताकि लोगों को बैंकिंग सुविधाएं अपने गांव में मिले, अपनी गली में मिले, अपने घर की बगल वाली दुकान पे मिले. वैयक्तिक तसंच लहान व्यावसायिक ग्राहकांच्या फायद्यासाठी कॅश बाजार ही नवीन सेवा आम्ही सुरू केली आहे. ही सेवा बीपे मोबाईल बँकिंग ॲपवर उपलब्ध असून लोकांना सर्वात जवळचं फिनो बँकिंग केंद्र कुठं आहे ते शोधण्यास ती मदत करते. मग ग्राहक रोख रक्कम काढणं किंवा भरू शकतात आणि त्यांची आणखीन सोय होते. फिनोच्या शेजारी असलेली बँकिंग केंद्र, नवीन बँक खातं उघडणं, ताबडतोब डेबिट कार्डचं वितरण, पैसे भरणं काढणं, दुसरीकडे पाठवणं आणि सुविधांच्या बिलांचा भरणा करणं अशा सेवा देऊ शकतात. सोलापूरमध्ये लहान व्यवसाय चालवत असाल आणि फिनो पेमेंट्स बँकेचे व्यापारी केंद्र बनण्याची इच्छा असेल तर फिनोने बँकेत संपर्क साधावा असं हिमांशु मिश्रा यांनी आवाहन केलं. या पत्रकार परिषदेस संग्राम पाटील, अद्वैत खंडेलवाल, संतोष पवार, अनिल पवार, दत्ता थोरे आदी उपस्थित होते.